जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, एकीकडे पोलीस भरतीमध्ये वय वाढवून मिळण्यासाठी यासाठी मुलं आंदोलन करतायत, त्यांचे प्रश्न सुटलं नाही. आणि एक महत्वाची आजची अपडेट आलेली आहे की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पोलीस भरतीचं हॉल तिकीट येणार आहे. बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि या पावसामध्ये ग्राउंड कशा पद्धतीने घेणार याच्यावरच बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे. बरेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की या पावसाळ्यामध्ये ग्राउंड व्हायला नाही पाहिजे, ग्राउंड थोडस पुढे ढकललं गेलं पाहिजे. परंतु आपण पाहतोय एकीकडे ग्राउंड पुढे ढकलण्यासाठी मुलं प्रयत्न करतायत की जेणेकरून पावसामध्ये हाल होणार नाही, आणि दुसरीकडे चालू आहे ते म्हणजे पावसाळ्यात सुद्धा ग्राउंड घ्यायचं. आता बघताय तुम्ही हा जो फोटो दिसतोय तुम्हाला, आणि ठाणे शहर या ठिकाणचा आहे. पाइपलाईन या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचं ट्रॅक बनवण्याचं काम चालू आहे. त्याच पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ट्रॅक बनवण्याचं काम चालू आहे. आणि जे मागच्या वेळेस परिपत्रक निघालं होतं त्या परिपत्रकानुसार त्यांची जी तारीख आहे 19 जून 2024 या दिवसापासूनच मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचं नियोजन जे आहे ते प्रत्यक्षातपणे राबवणार आहे. म्हणजे पहा मित्रांनो, एकंदरीत 19 जून 2024 जे काही ग्राउंडचं मैदानी चाचणीचं नियोजना संदर्भात मागे परिपत्रक आला होता, याच परिपत्रकानुसार मैदानी चाचणीला सुरुवात करणार आहेत. म्हणजे आता कोल्हापूर झालं, त्याच्यानंतर ठाणे झालं, त्याच्यानंतर इतर जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी सुद्धा जवळपास पोलीस भरती मैदानी चाचणी ही नियोजित चालू झालेली आहे की 19 जून पासूनच मैदानी चाचणीला सुरुवात करावी. आणि त्या संदर्भात आपण म्हणत होतो की हॉल तिकीट कधी येईल काय येईल, तर बघा हॉल तिकीटचं सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हॉल तिकीटचं सुद्धा नियोजन झालेलं आहे. म्हणजे एकीकडे मुलं प्रयत्न करतायत, दुसरीकडे हॉल तिकीट देत आहेत. बघा मित्रांनो, शेवटी काही असेल, जर वयवाढीचा मुद्दा सोडवलं तर व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, जे मुलांचा एसीबीसी वाल्यांचा प्रॉब्लेम होता तो जर सॉल्व्ह केला तर आणखी चांगली गोष्ट आहे. परंतु हे सगळं न बघता डायरेक्ट ग्राउंडची जर तारीख आली त्याला आपण काहीच करू शकत नाही. मग बाकी आपल्या पद्धतीने जेवढं तुम्हाला प्रयत्न करता येईल, किंवा एवढ्या पटापट घाईघाईमध्ये निर्णय घ्यायला नाही पाहिजे, किंवा एवढा कमीत कमी वेळेमध्ये पावसाळ्यात तरी निदान ग्राउंड नको व्हायला पाहिजे यासाठी मुलं सुद्धा प्रयत्न करतायत, आपण सुद्धा करणार आहोत. परंतु जर शेवटी त्यांनी ग्राउंड घ्यायचंच ठरवलं, मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा बोललो होतो की जर प्रशासनाने ठरवलं पाऊस असो का ऊन असो त्यांना ग्राउंड घ्यायचं आहे तर ते घेतीलच. कारण मागच्या वर्षीचं जर तुम्ही हिस्ट्री बघितली, मुंबईमध्ये रात्रीचे 12 वाजेपर्यंत ग्राउंड चालू होतं, रात्रीचे 12 वाजे. कारण सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, जर त्यांना घ्यायचं असेल तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये घेतात. म्हणून तुम्हाला सांगतो, बघा विचार करा, मुंबईमध्ये रात्री 12-12 वाजेपर्यंत ग्राउंड चालू होतं, मग आता पावसाळ्यात पण होऊ शकतं. आणि शक्यतो मित्रांनो, जर पावसाळ्यात ग्राउंड झालं किंवा एवढ्या 2-3 दिवसात जर हॉल तिकीट आले तर समजून घ्यायचं ग्राउंडला 19 पासून सुरुवात पक्का होणार आहे. आणि जर हॉल तिकीट नाही आले तर कदाचित पोलीस भरती आणखी पुढे जाऊ शकते. ओके, आणि जर हॉल तिकीट आलेच तर बघा तुमचं जे इव्हेंट आहे 100 मीटर हे सुद्धा रोडवर होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर 1600 किंवा 800 मीटर हे सुद्धा रोडवर होण्याची शक्यता आहे. आता मुंबईमध्ये तर पर्यायच नाहीये, मुंबईमध्ये एवढा पाऊस असतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शक्यतो 100 मीटर असेल किंवा 1600 मीटर असेल किंवा 800 मीटर असेल हे सगळं रोडवरच होतील. आणि त्याचबरोबर जे काही गोळाफेक इव्हेंट आहे त्याच्यासाठी कुठंतरी ते बरोबर जागा शोधून ठेवतील, जेणेकरून गोळाफेक चिखलामध्ये न होता, मातीमध्ये न होता डायरेक्ट ग्राउंडवरती होईल. तर बघा मित्रांनो, शेवटी काही असेल, तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलीस भरती देण्याची तयारी ठेवा. जरी 19 तारखेला सुरुवात झाली तरी तुमची तयारी चालू ठेवा, आणि तयारी मनाची पण करून घ्या की नुकसान झालं तर सर्वांचं होईल, नाही झालं तर कोणाचंच होणार नाही. त्यामुळे मित्रांनो तयारी चालू ठेवा. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद. आणि हो, जाता जाता संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह लेक्चर होणार आहे, पाहायला विसरू नका.